नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. भारतात 16 जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात होते. भारत सरकारने सिरम इन्स्टिट्यूटसोबत 200 रुपये प्रति डोसप्रमाणे करार केलाय. पहिल्या टप्प्यात कोविड योद्धे व आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत 3 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षावरील व्यक्ती व गंभीर आजारी रुग्णांना डोस दिले जाणार आहेत. खाजगी बाजारात सदर लस 1000 रुपये प्रति डोस उपलब्ध असेल असं सांगण्यात येत आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी राष्ट्राध्यक्षांचं ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे एका भारतीय वंशाच्या महिलेची महत्त्वाची भूमिका असल्याचं कळतंय. विजया गड्डे असं त्यांचं नाव असून त्या ट्विटरमध्ये मोठ्या पदावरही कार्यरत आहेत. त्या ट्विटरच्या पॉलिसी, ट्रस्ट आणि सुरक्षा प्रकरणांच्या प्रमुख आहेत. पुन्हा हिंसाचारासारखे प्रकार नाकारता येत नाहीत, त्यामुळे ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत 2 शल्यचिकित्सकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून ते लवकरच त्यासाठी रशियाला रवाना होणार आहेत. भारतीय हवाई दलातील 4 वैमानिकांची निवड इस्रोने मानवी अवकाश मोहिमेसाठी केली असून त्यांचं प्रशिक्षण मॉस्कोतील युरी गागारिन संशोधन व चाचणी अवकाशवीर प्रशिक्षण केंद्रात गेल्या वर्षापासून सुरू आहे. कोरोनामुळे या प्रशिक्षणात काही काळ खंड पडला होता, पण 2022 उद्दिष्ट ठेवून ही संपूर्ण टीम पुन्हा कामाला लागली आहे. काश्मीरच्या शोपियानमध्ये मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या कथित चकमकीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्मी कॅप्टनने 20 लाखांच्या बक्षिसासाठी 2 लोकांसोबत मिळून षडयंत्र रचलं. या बनावट चकमकीत 3 युवकांना मारण्यात आलं. या आरोपाखाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सैनिकांनी घेरण्यापूर्वीच कॅप्टनने या युवकांना गोळी मारली होती. सध्या कॅप्टन भूपिंदर सिंग अटकेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 20,48,00,000 अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. माहिती अधिकारात मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये कृषी मंत्रालयाने सांगितले की अपात्र लाभार्थ्यांची 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात पहिला गट हा निकष पूर्ण न करणारे शेतकरी, तर दुसरा गट हा प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्हशी संबंधित माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी ही माहिती सरकारकडून मागवली होती. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या दहशतवादी नथुराम गोडसेच्या नावाने ज्ञानशाळा उघडण्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे गोडसे ज्ञानशाळेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या ज्ञानशाळेत गोडसे यांची विचारधारा युवकांना शिकवण्यात येईल. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत मध्य प्रदेशातील शिवराज सरकारनेही या कार्यक्रमावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट हा कार्यक्रम कार्यालयात सुरू असताना बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. ओडिशातील परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. एका विद्यार्थ्यासाठी थेट सरकारी बसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या निर्णयाचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. विद्यार्थ्याला बसच्या वेळेमुळे रोज शाळेत जाण्यासाठी उशीर होत होता. त्यानंतर ओडिशाच्या परिवहन विभागाने विद्यार्थ्याच्या सोयीसाठी आपल्या बसच्या वेळेत योग्य तो बदल केला आहे. साई अन्वेष अमृतम प्रधान असं या विद्यार्थ्याचं नाव असून खास करून त्याच्यासाठी बसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12,538 पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 5,297 पदांची भरती केली जाईल. याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यानंतर लवकरच भरतीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला जाईल. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. उल्हासनगरातील पूर्वेकडील सुभाष टेकडी ते कैलाश कॉलनी परिसरात रविवारी संध्याकाळपासून लोक विषारी वायुबाधेने हैराण होते. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, मळमळ अशा त्रासाने एकाच वेळी हजारो लोकांना ग्रासलं. सोमवारी पहाटेपर्यंत हा त्रास सुरू होता. 2014 अशीच घटना घडली होती. त्यावेळी 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल होते. दरम्यानच्या काळात हा प्रकार वारंवार घडूनही प्रदूषण मंडळ, महापालिका आणि पोलीस विभाग सुस्तावलेला असल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी संताप व्यक्त केलाय. वालधुनी नदीत केमिकल सोडणाऱ्या टँकर माफियांनी हा जीवघेणा प्रकार चालवला असून शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ते मोकाट असल्याचा आरोप करण्यात येतोय.
तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.